प्रेमाच्या सुखद परिस्पर्शाची जाणीव करून देत ते निभावण्याच्या सामर्थ्याची गोष्ट सांगणारा अर्जुन यशवंतराव गुजर दिग्दर्शित लगन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जीबी एंटरटेनमेंट निर्मित हा चित्रपट 6 मे रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे. या चित्रपटाची माहिती देण्यासाठी नगरमध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. लगनची सर्व टीम यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होती. प्रेमासाठी गरज असते ती दोन प्रेमळ मनांची. ही मनं जुळली की मग प्रेमासाठी काहीही करण्याचं बळ आपोआप मिळतं. यात सामर्थ्याची आणि निरपेक्ष तरल प्रेमाचा अनुभव देणाऱ्या लगन या चित्रपटातून अजा आणि नंदिनीची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुजित चौरे आणि श्वेता काळे ही नवी युवा जोडी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या जोडीसोबत स्मिता तांबे, प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे, अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. प्रेम आणि नात्यातील भावभावनांचा प्रवास दाखवताना प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं हे सांगण्याचा प्रयत्न लगन तुम्हाला वाटतंय पण सोपं नाही या चित्रपटातून करण्यात आलाय. प्रेमाला प्रेमाने जिंकता येऊ शकतं हा विचार घेऊन हा चित्रपट केल्याचं दिग्दर्शक अरुण गुजर यांनी सांगितलंय. ही फ्रेश जोडी आणि चित्रपटाचं संगीत प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. चित्रपटाला साजेशी धणक धणक, सरल पायी फुफाटी, दचकतय ही 4 गाणी चांगली जमून आली, त्यामुळे ती सध्या गाजतायत. अजय गोगवाले, आदर्श शिंदे, चिन्मय श्रीपाद, ओंकार स्वरूप बागडे, पी शंकरम यांचा स्वरसाज या चित्रपटामधील गाण्यांना लाभलाय. संगीत पी शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचं आहे. लगन चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केलंय. भारत गुजर, विभीषण गुजर, कैलास गुजर, किशोर काकडे, सय्यद मुस्तफा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजित माने यांचं आहे. पार्श्वसंगीत पी शंकरम तर साऊंड डिझायनिंग विकास खांद्रे यांचं आहे. हा चित्रपट दिनांक 6 मे रोजी चित्रपटगृहामध्ये दाखल होत असून प्रेक्षकांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा असं आवाहन लगनच्या टीमनं केलंय. मी एक रिटायर्ड फौजी आहे आणि ज्यावेळी अर्जुनने ही कथा सांगितली त्याचवेळी ठरवलं की ही कथा काही झालं त्या कथेमध्ये इतका दम आहे, काही झालं तरी ही कथा प्रेक्षकांच्या समोर आणायची. मग आम्ही जवळपास 20 मित्रांनी एकजूट होऊन एक वज्रमुठ बनवून या चित्रपटाचा जो की लागणारं बजेट आहे त्याच्यावर आम्ही काम केलं आणि सर्व गोष्टी ज्या ज्या अर्जुनने डिमांड केल्या त्या त्या वेळोवेळी आम्ही पोहोच करत राहिलो. ही फिल्म टेक्निकलदृष्ट्या सर्व गुण संपन्न आहे. प्रेक्षक कुठेही कुठल्याही प्रकारे नाराज होणार नाही याची आम्ही इथं काळजी घेतली. अर्जुनला त्याबाबतीत थोडंफार आम्हाला पण काही गोष्टी जर सांगाव्या लागल्या तर त्याला सांगितल्या आणि त्या पण मोठ्या मनाने त्यांनी ऐकून घेतल्या. फिल्म बाहेर पाहून आल्याच्या नंतर कुठलाही प्रेक्षक असं बोलणार नाही की या फिल्ममध्ये कुठंतरी काहीतरी कमी आहे म्हणून. सर्व गोष्टींमध्ये संपन्न आहे. येत्या 6 मेला सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जावं आपल्या परिवारासहित आणि फिल्मचा एन्जॉय घ्यावा. चित्रपट संदर्भात माहिती द्यावी. लगन येत्या 6 मेला संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होते आणि याच्या याची जी मूळ कथा आहे किंवा याचा जो एक सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे तर त्याचा खरा सारांश जर म्हटलं तर आई आणि मुलाच्या स्वप्नांचा प्रवास आहे तर त्याच्यावर ही फिल्म भाष्य करते. याच्यामध्ये कलाकारांची विविध बोध आपल्याला बघायला मिळेल. त्यासोबत याचं जे संगीत आहे त्या संगीतावर जे काम केलेलं आहे आतापर्यंत 4 गाणी आलेत आणि त्याचा चांगला प्रतिसाद म्हणजे प्रेक्षकांच्या माध्यमातून किंवा लोकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतो याचा खरंच खूप मोठा आनंद होतोय. आणि ही फिल्म मला वाटतं आपल्या कुटुंबानी जवळच्या आपल्या चित्रपटगृहात जिथे फिल्म लागेल तिथे संपूर्ण कुटुंबाने या फिल्मचा म्हणजे यामध्ये आनंद घ्यायचा आहे. आता आनंद असते की प्रत्येकाने आपले लिमिटेड कुटुंब म्हणजे आपले म्हणजे पत्नी किंवा आपले मुलं किंवा आपले आई वडील यांना तर फिल्म घेऊन बघायला जायचे पण आपली जर आजी आजोबा जे कोणी नातेवाईक असतात त्यांना पण फिल्म घेऊन दाखवा. कारण की त्या आतापर्यंत असे काही माणसं आहेत आपले किंवा आपले आजी आजोबा आहेत त्यांनी आतापर्यंत थिएटरच त्यांना आतापर्यंत माहिती नाही किंवा ते थिएटरपर्यंत पोहोचले नाही तर मला वाटतं त्यांना पण घेऊन जाऊन आपण फिल्म सेलिब्रेट करावा. आणि तुम्हाला ही सर्वांना फिल्म खूप आवडेल. याच्यामध्ये खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गावाकडनं जो रॉनेस आहे तो या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला कॅरेक्टर्स पण बघायला मिळतील. काही नवीन कलाकार आहेत आणि नवीन कलाकारामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलाकार आपल्याला या फिल्मच्या माध्यमातून बघायला मिळतील. त्यांचा अनुभव पण आपल्याला एक नवीन एक्सपेरिमेंट आहे, नवीन एक वेगळा अनुभव आपल्याला यातून मिळेल.
आणि जे काही जुने कलाकार आहेत जसं की स्मिता तांबे आहेत, अनिल नगरकर आहेत, गणेश लिंबकर आहेत किंवा मग प्रशांत पसले आहेत, यांचे पण अभिनय एक जोरदार अभिनय आपल्याला या फिल्मच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. आणि येत्या 6 मेला संपूर्ण महाराष्ट्रात हा फिल्म रिलीज होते. आपण सर्वांनी फिल्म बघायला जा, एन्जॉय करा आणि फिल्म कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कळवा. प्रदर्शित होत आहे. मी या निमित्त फक्त एक सांगू इच्छितो की लगन चित्रपटामध्ये म्हणजे प्रेक्षकांसाठी जे येणार आहे ते एक प्रत्येक कॅटेगरीतल्या म्हणजे आईसाठी सुद्धा काहीतरी त्याच्यातून भेटणार आहे, जे प्रेमवीर असते त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी भेटणार आहे, आणि जे स्वप्नांचा पाठलाग करणारे तरुण आहेत यांच्यासाठी सुद्धा त्याच्यातून काहीतरी भेटणार आहे. म्हणजे प्रत्येकासाठी काहीतरी घेण्यासारखं, आयुष्यात त्यांना काहीतरी किक मिळण्यासारखं या प्रत्येक गोष्टी त्याच्यात मोटिव्ह आहे. तरी सर्वांना एक तुमच्या माध्यमातून विनंती आहे की त्या 6 मेला सर्वांनी आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यासोबत घेऊन आपण म्हणजे हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. मराठा सेवा संघ अहमदनगर आणि मराठा पतसंस्था आयोजित भव्य कृतज्ञता सन्मान सोहळा. जीवन गौरव पुरस्कारार्थी शिवश्री दादाभाऊ कळमकर, माजी आमदार, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था, शिवश्री जी डी खानदेशे, सचिव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, शिवमती मंदाताई नेमसे, निर्माती राजमाता जिजाऊ चित्रपट, कर्मतपस्वी पुरस्कारार्थी शिवश्री डॉक्टर राजेंद्र धामणे, शिवमती डॉक्टर सुचिता धामणे, माणगाव प्रकल्प देहरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर विजय घोगरे, प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ शुभ हस्ते, ऍडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ. मंगळवार दिनांक 3 मे 2022 रोजी दुपारी 12 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सावेडी रोड मावळी सभागृहात हा सोहळा संपन्न होतोय. या कार्यक्रमास आपण सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती. विनीत इंजिनियर सुरेश इथापे, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ अहमदनगर, सतीश इंगळे व्हाईस चेअरमन मराठा पतसंस्था, इंजिनियर विजयकुमार ठुबे संस्थापक अध्यक्ष मराठा पतसंस्था, मराठा सेवा संघ सर्व तालुकाध्यक्ष, मराठा पतसंस्थेचे सर्व सन्माननीय संचालक.